येत्या काही दिवसांमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा असेल अशी माहिती मदन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मात्र त्यापूर्वी आपत्तीग्रस्तांना लागणारी सर्व मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्याचंही ते म्हणाले आहेत. शिवाय काल संध्याकाळी आणि आज सकाळी याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्याचं सांगत या बैठकीमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी पूरस्थितीवर चर्चा झाल्याचंही ते म्हणाले. येत्या काही दिवसांमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दौरा असेल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. अन्याय होणार नाही आणि सर्व भागातले मंत्री ज्या मंत्रिमंडळात बसतात आणि प्रत्येक जण आपापल्या भागाच्या ज्या आहेत घरांनी अडचणी सांगत असतो. त्याच्यामुळे असं काही होणार नाही. जे इतरांना मिळेल तेच मराठवाड्याला मिळेल, जे रायगडला मिळेल, सांगलीला मिळेल, ते येवल्याला, लासलगावला, मराठवाड्याला सगळ्यांना मिळेल. मुंबईच्या गोरेगाव पूर्व इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही आता समोर आलंय. बिबट्या महिलेवर हल्ला करताना आणि बिबट्याला या महिलेनं आपल्या काठीनं पिटाळून लावल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घराच्या बाजूला रात्री बिबट्या दबा धरून बसला होता. महिला घरातून ओट्यावर येऊन बसली, त्यानंतर बिबट्यानं या महिलेवर हल्ला केला. मात्र या महिलेनं मोठ्या धाडसानं बिबट्याचा सामना केला. हातातल्या काठीनं त्यांनी बिबट्याला रोखण्याचा, त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार होत असल्यानं बिबट्यानं तिथून धूम टोकली. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. ही घटना आरे दूध डेअरीच्या बाजूला आरे मिल्क कॉलनी गोरेगाव इथं घडलेली आहे. अधिक माहिती घेऊया. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. सूरज, आपण बघतोय की मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचं पुन्हा एकदा समोर आले आणि आता थेट एका महिलेवरच हल्ला चढवलाय. नक्कीच, आरे कॉलनीला लागून असलेल्या अनेक सोसायट्यांमध्ये वेळोवेळी बिबट्याचं जे दर्शन आहे ते घडून येतं आणि मागील कालच खरं तर बिबट्याचा एक बछडा देखील त्याच परिसरात सापडला होता आणि आज ही घटना घडलेली आहे. ती म्हणजे बिबट्या हा त्या पीडित जी महिला होती ती तिथे येऊन होती आणि हा बिबट्या दबा धरून बसला होता आणि त्याचवेळी त्याने अचानक त्या महिलेच्या महिलेवर जो आहे तो हल्ला केलेला आहे. यामध्ये महिलेला गंभीररित्या जो आहे तो मार लागलेला पाहायला मिळत आहे. जी महिला खरं तर आजारी होती आणि ती त्याच घराच्या परिसरात येऊन बसत असताना बिबट्याने हा हल्ला चढवला आहे. मात्र या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर आहे, घाबरण्याचं कुठलंही कारण नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र आता बिबट्या या अशा नागरिक वस्तीमध्ये दिसू नये यासाठी आता पोलिसांनी ज्या खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत त्या नागरिकांना देखील दिलेल्या आहेत आणि आता देखील घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील आता त्या नागरिक वस्तीमध्ये जागता पारा ठेवण्यात आलेला आहे. अगदी धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.